आढावा घेतलाय सत्यम सिंग याने. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाला आहे. पहाटेपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे आहेत आपण पाहिलं तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाला आहे. आपण आहोत सध्या अंधेरी सबवेला. अंधेरी सबवेचे दृश्य पाहिलं तर आपण रात्री 1 वाजेपासून हा अंधेरी सबवे आतापर्यंत आहेत बंद करण्यात आला आहे. सकाळची वेळ झाली आहे आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये शाळेचे मुलं असतील किंवा चाकरपाणी कामावर जातात आणि मात्र यामधून आहेत अंधेरी सबवेमधून पूर्व आणि पश्चिमला जोडणारा मुख्य मार्ग आहे. मात्र सकाळपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे अंधेरी सव्य पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सव्य खाली आपण पाहिलं तर 5 ते 6 फूट पाणी भरलेलं आहे. सध्या आपण दृश्यामध्ये पाहिलं तर लाईफ गार्ड आहेत पालिकेचे जे आहेत जीवरक्षक त्या या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं. अंधेरी सव्य वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. सध्या एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर समुद्रांसारख्या मोठमोठ्या लाटा जे आहेत अंधेरी सव्यमध्ये उठताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आज पहाटेपासूनच पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी अशाच काही चित्र आता हळूहळू पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन मोहन साहेब सत्यम सिंगरी ती माझ्या मुंबई. अंधेरी सव्वेच्या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. सव्वे बंद करण्यात आले तर साकी नाकामधले रस्ते सुद्धा पूर्णतः जलमय झालेले आहेत. गुडघाभर पाणी या संपूर्ण रस्त्यांवरती साचलेले. सकाळी 7:30 वाजताची साकी नाका परिसरातली दृश्य आपण पाहतोय. रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय असं म्हटलं तरीही चुकीचं ठरू नये.